पालघर पोलीस प्रशासनामार्फत आजचा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पालघर जिल्ह्यात शहरी भागांसह ग्रामीण भागात विना हेल्मेट फिरणाऱ्या बाईकस्वारांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ओवाळणी करत राखी बांधून हेल्मेट दिले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघात यामुळे बाईक चालवताना हेल्मेटची असणारी गरज याची जनजागृती करण्यासाठी पालघर पोलीस प्रशासनाकडून ही अनोखी मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी ओवाळणी करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईकस्वारांना हेल्मेटचं महत्त्व पटवून दिलं. पहाटेपासूनच साधारणतः सकाळी 11 वाजेपर्यंत पालघरच्या ग्रामीण भागात जवळपास 600 पेक्षा अधिक बाईकस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले होते. आज दिवसभर पालघर पोलीस प्रशासनामार्फत ही जनजागृती केली जात होती. आमच्या महिला भगिनी ज्या आहे त्यांनी आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून भाऊ कसा सुरक्षित राहणार आहे, वाहतूक कोंडी बघता किंवा ट्राफिक आणि आजची जी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे याच्या संदर्भात बघता भाऊ सुरक्षित राहायला पाहिजे, जेणेकरून आपला त्यांच्या मागचा जो परिवार आहे तो सुखात राहू शकेल. या संदर्भात आज रक्षाबंधन करून बहिणींनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की स्वतःची सुरक्षा भावांनी कशी करावी, भाऊ सुरक्षित राहिला तर बहिणी कशा सुरक्षित राहतील, याबाबतचा संदेश आज जनसंवाद अभियानातर्फे दिला गेलेला. आतापर्यंत 50 हेल्मेट वाटून झालेले आहे. तरुण वर्गाला स्वतःची सुरक्षा आणि हेल्मेटचे महत्व याच्या बाबतचा संदेश देण्यात आलेला आहे. आपण प्रवास करत असताना किंवा टू व्हीलर वरती आपण राईड करत असताना हेल्मेटचं किती काय महत्व आहे आणि त्याच्यापासून आपल्या जीवाची सुरक्षा कशी होते याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे.